सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये असताना पण त्या लोकांनी जबरदस्ती केली म्हणून केस केली. केस केल्यानंतर पोराचं बापाचं नाव टाकितलं. त्यांना त्या रात्री बापाला नेलं. नंतर सोमवारी काही नसताना गुन्हा नसताना पोराला आम्ही ताब्यात पोलीस स्टेशनला दिलं की पोराची वैभवी नाही म्हणून. मॅडम पोलीस स्टेशनची वृत्ती आली या पोराला आणलं या त्याला की मी त्याच्यावर लक्ष ठेवल. माझ्याकडून गेल्यानंतर इथं ऍडमिट केल्यानंतर मी गेले तिथं पुरुष पोलीस स्टेशनला. मॅडम काय म्हणले की 4 लाख रुपये मला देतो तुमच्या दोन्ही पोरांनी काढलेला. सर माझ्याकडे पैसे नव्हते त्या टायमाला. मी म्हणत होती बारक पालक पोरग आहे त्याला समाज कोणत्या मॅडम नंबर नाही सर फोन नंबर आहे माझ्याकडे पण नाव माहिती नाही. कोणत्या डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटच्या मॅडम होते ते पोलीस स्टेशनचे. कोणत्या पोलीस स्टेशनच्या मॅडम होत्या? वडूत पोलीस स्टेशनच्या. मॅडम मला म्हणायला लागली की पैसे मी सीसीटीव्ही कॅमेराचा त्याला सबूत देत होती. त्यांनी सबूत घेतला नाही. त्याला पुण्याचा सबूत देत होता की कुठं आम्ही आहे कुठे केस झाले हे सगळं समजून सांगत होती. ते पण मॅडमने समजून घेतलं नाही. पोराला बापाला आत टाकितलं आणि आत टाकितल्यानंतर माझ्याकडून मागणी 5 लाख रुपयाची करायला लागली होती. ती मला 5 लाख रुपये आहे तसे पोरं काढले. सर आमच्याकडे पैसे नव्हते. या मॅडमने आखर शिवती मॅडम पोरग ठेवायचं होतं. माझं जसं पोरग होतं तसं ती पोरग पाहिजे होतं. माझं पोरग मिळलं तसं ती मॅडम मला पाहिजे. सर शेख सर फलटणचा शेख सर मॅडम त्यांनी घेऊन ते पोराला आणलं. तिच्यासाठी सर आम्हाला ऑफिशियल दिलं आम्ही हे करणार आणि हाय तसं पोरग आम्हाला पाहिजे. 5 लाख रुपयाची मागणी आमच्याकडे होत नव्हती. त्याने लक्ष ठेवायला पाहिजे होतं. तिने स्वतः मॅडमने मारलं पाहिजेचा हात खावा लालच खाऊ स्वतः पाहिजे खाल्लं. साहेबांनी मॅडमने मारलं उडूची मॅडम तिने मारलं. सर माझं हाय तसं पोरग पाहिजे आम्ही तर उठणार नाही. हे माणसं पाहिजे. मॅडमच्या साथला हे माणसं होते सर. हे लोक होते मॅडम मी लालच खाऊन आमच्या कुणी बिन त्याच्या कुणी मी लालच खाऊन पोरग माझं मारलेलं आहे मॅडम. मॅडम ने मारलेली आहे.